कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा विशाळगड या मार्गावरील मानोली ग्रामपंचायत अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनपरिक्षेत्र मलकापूर यांच्या वतीने प्रवासी वसुली टोलनाका उभारला होता. या टोलनाक्यामुळे या परिसरात येणाऱ्या पर्यटकांवर नाहक भुर्दंड पडत होता. वारंवार प्रशासनाला हा टोल बंद करण्याची विनंती करून देखील प्रशासनानं हा टोल बंद न केल्याने अखेर आज स्थानिकांनी आणि काही पर्यटकांनी हा टोलनाका हटवला. मनमानी टोल वसूल केला जात असल्याच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. नाही टोल बंद झालाच पाहिजे. जंगल खात्याचा मनमानी कारभार थांबलाच पाहिजे. जंगल खात्याचा मनमानी कारभार थांबलाच पाहिजे. नाही टोल बंद झालाच पाहिजे. गोर गरीब जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. गोर गरीब जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. प्रवाशांची लूट थांबलीच पाहिजे. प्रवाशांची लूट थांबलीच पाहिजे. प्रवाशांची लूट थांबलीच पाहिजे. या टोलनाक्यावर वसुलीसाठी नेमलेल्या तरुणांना वन विभागाचा पोशाख दिलेला होता. त्यांच्याकडे कसलीही ओळखपत्र नाही, विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगून ते दमदाटीही करत होते. या संदर्भात वारंवार अनेक तक्रारी देखील झाल्या होत्या. अखेर आज हा टोलनाका स्थानिक आणि काही पर्यटकांनी हटवलाय. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.